नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आजची आज आपली रेसिपी आहे गाजराचा हलवा। गाजराचा हलवा कसा करायचा ते आज पाहणार आहोत आपण। ह्या हलव्यामध्ये आपण खवा किंवा दूध न वापरता फक्त तुपाचा वापर करून गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। हे पहा, इथे मी गाजर घेतलेले आहेत। गाजराचा हलवा करण्यासाठी गाजर अशी मोठी मोठीच घ्यायची, लहान गाजर घेतली तर किसता येणार नाहीत। हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर ह्याला साफ कसं करायचं ते पाहूया। आता हे पहा, साफ करण्यासाठी आपण ह्याला चाकूने याचे मागचे व पुढचे टोक काढून घ्यायचे आहे। हे पहा, आणि वरीचे दोऱ्या दोऱ्या दिसत आहेत त्या थोड्याशा चाकूने अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। हे पहा, वरी जे दोऱ्या दोऱ्या दिसत आहेत त्या साफ करून अशा पद्धतीने सर्व गाजर असे साफ करून घ्यायचे आणि ते आता किसायचे कसे ते पाहूया। हे पहा, किसणी घेतलेली आहे मी। गाजर किसताना आडवा धरून किसायचा, उभा धरून किसायचा नाही, कारण उभा जर धरून किसला तर मधला जो पांढरा भाग आहे तो आत जाणार आहे किसलेल्या भागामध्ये। तर आपल्याला मधला पांढरा जो भाग आहे तो घ्यायचा नाही, बाजूला काढायचा आहे। त्यासाठी गाजर खिसताना आडव्याच घेऊन खिसायचा पूर्ण बाजूने अशा पद्धतीने, जेणेकरून मधला भाग जो पांढरा गाभा आहे तो बाजूला निघेल। याच्यामुळे गाजराच्या हलव्याची चव बदलते। हे पहा, आपण असंही तुम्ही हे खाऊन बघा, चवीला चांगलं नाही लागत। त्यासाठी अशा पद्धतीने हे मधला भाग काढून गाजर किसून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने पहा, मी इथे किसून दाखवलेले आहेत। दोन गाजर किसलेले आहे, दोन गाजराचा एवढा किस पडलेला आहे। अशा पद्धतीने आपण सर्व गाजर किसून घेऊया। अर्धा किलो गाजर आहेत हे, अर्धा किलो गाजराचा एवढा किस झालेला आहे। मधले सर्व पांढरा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे मी। त्याच्यामुळे गाजराच्या हलव्याची चव बदलते। त्यासाठी तुम्हीसुद्धा या पद्धतीनेच गाजर किसा। त्यासाठी आता मी कढईमध्ये तूप घेतलेले आहे। हे घरी केलेले तूप आहे, 4 चमचे तूप घेतलेले आहे। हे तूप कसे करायचे अगदी साय काढण्यापासून ते तूप कढईपर्यंत हा माझा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे मी। तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते जाऊन पाहू शकता। घरी प्रत्येकजण दूध घेतं, म्हणजे प्रत्येक घरोघरी दूध घेतो आपण। फक्त साय जमा करून त्यापासून अगदी छान तूप निघतं। हे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। हे पहा, तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण किसलेला सर्व गाजराचा किस टाकलेला आहे। कढईमध्ये टाकल्यानंतर गाजराचा जो किस आहे त्याचा कलर बदलतो, चेंज होतो। हे पहा, इथे व्हाईट व्हाईट दिसतो जरासा, कारण तो गरम झाल्यामुळे रंग बदलतो किस। आता आपल्याला नंतर थोडंसं तूप कोरडं कोरडं झालेलं आहे किस म्हणून, परतल्यानंतर 2-3 मिनिट परतल्यानंतर थोडं 1 चमचा तूप टाकून मी आणखीन परतलेलं आहे। अगदी 5 मिनिटात हा गाजराचा हलवा कमी वेळेमध्ये होतो। त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। 1/2 किलो गाजराला अर्धी वाटी साखर पुरेशी होती। हे इलायची पूड थोडीशी साखर टाकून वाटलेली आहे। विलायची अशीच वाटत नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून वाटायची। मग ते पोळपाटावर वाटा किंवा किचनच्या कट्ट्यावर वाटा, व्यवस्थित वाटली जाते, किंवा मिक्सरच्या भांड्यात लावा तुम्हाला पाहिजे तसं। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। पहा, आता गाजराच्या हलव्याचा रंग बदललेला आहे साखर आणि तूप टाकल्यानंतर। आता याच्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता, सुका मेवा। हे पहा, सर्व काही ॲड करू शकता। अगदी कमी वेळामध्ये 5 मिनिटात गाजराचा हलवा रेडी होतो आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं। तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। हा गाजराचा हलवा आपण बाऊलमध्ये काढून घेऊया। हे पहा, काढलेला आहे आणि सजवलेला पण आहे। हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा। हे पहा, गरमागरम असा गाजराचा हलवा स्वीट म्हणून मुलांना खायला खूप आवडतो आणि गरमच छान लागतो। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद। पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका।